राष्ट्रवादीचे पुढचे अध्यक्ष कोण? संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय वर्तुळाला पडलेला प्रश्न, मात्र आता दोन नावं पुढे येत आहेत। एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष हे पटेल किंवा सुप्रिया सुळे असतील। प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या नावाचा विचार सुरू आहे आणि एनसीपी राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे या दोघांपैकी आता कोणाची वर्णी लागते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं दिसतंय। एनसीपीच्या अध्यक्षपदी कोण नवीन अध्यक्ष असतील या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू असताना आता प्रफुल्ल पटेल यांचंही नाव पुढे येतंय, तर सुळेंच्या नावाचा विचार करण्याचा सध्या तरी प्रवाह दिसतोय। राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण यावर चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पटेल किंवा सुळे यांच्या नावाची प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। शरद पवार अध्यक्षपद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हा एकमेव अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। मोठा प्रश्न अनेकांना पडलेला आहे की अध्यक्ष पदाची धुरा राष्ट्रवादीच्या आता कोणाकडे जाणार। दिल्लीमध्ये सर्वपक्षीय संबंध हे पटेल यांचे आहेत आणि कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची असेल तर सुळे यांच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाह सध्या पक्षात आहे असं कळतंय। तर एनसीपीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। सागर, अत्यंत महत्वाची या क्षणी या बातमी संदर्भातले लीड्स मिळतात, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाची सध्या चर्चा आहे, काय नेमके आणखी तपशील आहेत? आता जी माहिती उपलब्ध होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक काल रात्री उशिरा सिल्वर ओक इथे झाली, त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार तसंच सुप्रिया सुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते। या भेटीच्या दरम्यान महत्वाची जो विषय आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते शरद पवार यांना विनंती करतात की त्यांनी जी भूमिका घेतली आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची तो निर्णय पाठीमागे घेतला जावा, पण याबाबत मात्र शरद पवार फारसे अनुकूल दिसत नाही। या अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन नावांचा विचार सुरू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होती, त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल हे जे आता विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये शरद पवारांनंतर एक अतिशय सक्रिय स्वरूपात आणि सर्वपक्षीय संबंध असणारे नेते आहेत। कदाचित त्यांचे संबंध फक्त युपीए मध्ये नाही तर एनडीए मध्ये पण अधिक चांगले आहेत। भविष्यामधले राष्ट्रवादीचे काही निर्णय वेगळ्या पद्धतीने करायचे असतील तर प्रफुल्ल पटेल यांचा समन्वय फार महत्वाचा राहणार आहे। कदाचित प्रफुल्ल पटेल यांच्या नावाबाबत अधिक विचार केला जाईल असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे हे देखील खासदार म्हणून त्यांनी जवळपास 2-3 टर्म्स केलेले आहेत, दिल्लीच्या राजकारणात ते संपूर्ण सक्रिय आहेत आणि त्यांचे देखील सर्वपक्षीय संबंध आहेत। स्वतः पवारांची कन्या म्हणून त्यांची देखील एक वेगळं वलय दिल्लीच्या सेक्टरमध्ये आहे। अशा परिस्थितीत या दोन नावांचा विचार केला जाईल असं सांगितलं जातं। सुप्रिया सुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय अध्यक्षपद घेतील का याविषयी एक तर्कवितर्क आहेत, कारण की काल ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या अशा परिस्थितीमध्ये जर राज्यामध्ये नेतृत्व अजित पवारांकडे द्यायचं तर दिल्लीतलं नेतृत्व हे लगेच सुप्रिया सुळे यांच्याकडे द्यायचं का आणि यानंतर आरोप प्रत्यारोप पूर्ण कुटुंबांवर होतील, यामुळे कदाचित प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा अधिक विचार केला जाऊ शकतो, पण सुप्रिया सुळे यांच्या सुद्धा बाबत विचार केला जातोय अशी माहिती सूत्रांनी आपणास दिलेली आहे। अगदी सागर, धन्यवाद सध्या दिलेल्या या सर्व तपशिलांसहित। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण होणार नवीन अध्यक्ष राष्ट्रवादीचे, हा सगळा मोठा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे। राजकीय वर्तुळात सुद्धा सध्या अनेक नावांची चर्चा होती, मात्र राष्ट्रवादीमध्ये जी सध्या दोन नावं पुढे येत आहेत ती सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल ही दोन नावं आहेत, त्यामुळे नेमकं कोणाला मत मिळतंय किंवा कोणाचं पारडं आता पुढच्या काळामध्ये जड होतंय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। वेगवेगळ्या बाबीमध्ये हा सगळा समतोल आता राष्ट्रवादीला साधायचा आहे। एकतर राष्ट्रीय पातळीवर चांगलेच संबंध असणारा नेता आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत कुठली नाराजी नको अशा प्रकारे नेत्याची निवड होणं हे गरजेचं सध्या राष्ट्रवादीसाठी आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे